नमस्कार, मी गायक आणि संगीतकार गिरीश पंचवाडकर. गाणी आणि आठवणी या माझ्या सिरीजच्या नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या दोन्हीही माझ्या एपिसोड्सना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलाय हे मला तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सवरून कळलेलेच आहे. असाच तुमचा भरघोस प्रतिसाद या आणि या पुढच्या प्रत्येक भागाला मिळेल अशी मला खात्री आहे. 1976 सुपरस्टार राजेश खन्ना आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची एक सुंदर सुपरहिट फिल्म त्यावेळी रिलीज झाली. सिनेमाचं नाव होतं मेहबूबा आणि त्या सिनेमातलं गाणं होतं तुम्ही ओळखलं असेलच, मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा. ऑफकोर्स या गाण्याबद्दलच्या अनेक आठवणी अनेक रेंडिशन्स तुम्हाला माहिती असतील याआधी, पण मला जो किस्सा कळला तो असा. मेहबूबा सिनेमाचे संगीतकार होते अर्णी बर्मन म्हणजेच पंचमदा. सिनेमामध्ये मध्यरात्रीचा प्रसंग आणि हेमा मालिनीवर हे गाणं पिक्चराईज होणार होतं. ऑफकोर्स त्यामुळं पंचमदांनी शिवरंगिणीसारखा एक सुंदर राग निवडला आणि गाणं कंपोज केलं. रेकॉर्डिंगची डेट ठरली, रेकॉर्डिंगची वेळ ठरली, लता दिदी येणार रेकॉर्डिंग करणार. लता मंगेशकरांचं एक वैशिष्ट्य होतं असं सांगितलं जातं की रेकॉर्डिंगच्या आधी त्या अर्धा पाऊण तास स्टुडिओमध्ये पोहोचायच्याच. गीतकार संगीतकार हे तिथे उपस्थित असायचे, गाणं वाचायच्या, दोन तीन वेळेला त्या संगीतकाराकडून चाल ऐकायच्या, गाणं कसं बनलंय त्याचा अर्थ काय हे नीट समजून घ्यायच्या आणि मग बहुतेक वेळेला फर्स्ट टेकमध्ये रेकॉर्डिंग ओके करून त्या निघून जायच्या. ऑडिओ रेकॉर्डिंगची एक पद्धत असते. जे गाणं मुख्य गायक किंवा गायिका यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड होणार असतं त्याच्या आधी एक पायलट रेकॉर्डिंग नावाचा प्रकार असतो की ते गाणं दुसऱ्या एखाद्या गायकाकडून किंवा गायिकेकडून आधी रेकॉर्डिंग करून घेतलं जातं. मुख्य गायकाला नंतर ते हेडफोन्समधून ऐकवलं जातं आणि त्यानुसार मुख्य गायक किंवा गायिका त्यांचं फायनल रेकॉर्डिंग होत असतं. मुंबईमध्ये ज्या कोणी गायिका हे पायलट रेकॉर्डिंग करायला येणार होत्या त्या दिवशी त्या येऊ शकल्या नाही, त्यांचा आवाज बसला, त्यांच्याकडून निरोप आला. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, पण त्यांच्याकडून निरोप आला पंचमदांना की पंचमदा मी येऊ शकत नाही, माझा आवाज अतिशय बसलाय, तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी ते गाणं गाऊन घ्या. लता दिदींना दुपारची वेळ दिलेली होती रेकॉर्डिंगची, अजून पायलट रेकॉर्डिंगचाच पत्ता नव्हता, काय करायचं. पंचमदा तिथले निर्माते दिग्दर्शक हे सगळेजण त्या स्टुडिओमध्ये चिंतेत बसले होते काय करूया. आणि त्याचवेळी हडवंदरी आणि औलेया गायक किशोर कुमार यांनी त्या स्टुडिओमध्ये एंट्री घेतली. त्यांचं काहीतरी रेकॉर्डिस्टकडे काम होतं, ते तडक रेकॉर्डिस्टकडे गेले काहीतरी 5 मिनिटं बोलले असतील आणि काम करून परत जाताना त्यांनी अर्णी बर्मनना हाय पंचम असं केलं. किशोर कुमारला पाहिल्याबरोबर अर्णी बर्मनच्या डोक्यामध्ये लगेच एक कल्पना सुचली, तेवढे रुक 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 किशोर बिझी आहे क्या, जल्दी में है क्या, एक मेरा काम है करोगे. किशोर कुमार म्हणाले बोलो पंचमदा क्या काम है. त्यांनी हकीकत सांगितली. किशोर कुमारला सांगितलं हे बघ हे मी गाणं तयार केलंय, तुझ्या आवाजात पायलट रेकॉर्डिंग करशील. मैं और पायलट रेकॉर्डिंग, हे गाणं कौन गा रहा है. लता दिदी गा रही. किशोर कुमार क्षणभर थंड. लता मंगेशकरांच्यासाठी पायलट रेकॉर्डिंग गायचं हे लीड सिंगिंग करणाऱ्या किशोर कुमारला विनंती केली होती आर.डी. बर्मननी, पण किशोर कुमार तयार झाले. अरे वा, बोलो बोलो बोलो, गाणं बोलो, जल्दी बोलो, क्या गाणं आहे. पेटी काढली आर.डी. बर्मननी पंचमनी आणि गाणं सांगायला लागले. शिवरंजनी राग में मैंने कंपोज किया आहे. ए देखो पंचम, ये शिवरंजनी राग वगैरे मैं कुछ नहीं जानता, हां तुम गाने की एक एक लाईन मुझे सिखा दे, मैं आपके सिखाने के मुताबिक मैं गाऊंगा और पायलट रेकॉर्डिंग पूरा करूंगा. झालं. पंचमदांनी एक 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 लाईन त्यांच्याकडून बसवून घेतली किशोर कुमारला. अर्थात किशोर कुमार हा अतिशय टॅलेंटेड गायक होता. क्लासिकलचा जरी अभ्यास नसला तरी फार मोठ्या रेंजचे गायक होते किशोर कुमार. पंचमदांनी त्यांच्याकडनं गाणं बसवून घेतलं पूर्ण आणि रेकॉर्डिंगसाठी किशोर कुमार गेले. तिथे हेडफोन लावला, म्युझिक स्टार्ट झालं आणि किशोर कुमारने ते गाणं पूर्ण रेकॉर्डिंग केलं. थोड्या वेळाने लता मंगेशकर आल्या, वेळेत आल्या, त्यांना पंचमदांनी गाणं सगळं समजावून सांगितलं.
आणि त्यांनी विचारलं लताबाईंनी की पंचम ये पायलट रेकॉर्डिंग हुआ आहे ना. हा हा दीदी हो गया, पायलट रेकॉर्डिंग हो गया. त्यांनी विचारलं नाही कोणी केलं काय केलं काही विचारलं नाही. त्यांना माहीत असायचं की कोणीतरी गायिका इथे आणि रेकॉर्डिंग करते. दीदी टेक करेगे? हा जरूर. लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी उभ्या राहिल्या. इंट्रो म्युझिक ट्रॅक सुरू झाला. पहिली लाईन ऐकली मात्र त्यांनी गचकन डोळे मिटले आणि ते ऐकत राहिल्या. या रेकॉर्डिंगला किशोर कुमार मुद्दाम थांबले होते बाहेर जायचं सोडून की लता दीदींच्या रेकॉर्डिंगसाठी मी पायलट रेकॉर्डिंग गायलेलो आहे. लता दीदींची प्रतिक्रिया काय? दीदींनी डोळे मिटले, एक कडव ऐकलं आणि थोड्या वेळातच हेडफोन काढला आणि स्टँडवर ठेवला. पंचम आणि किशोर कुमार यांच्या छातीत धडधड व्हायला तासेच्या पलीकडे काय झालं दीदींना? दीदी का थांबल्या? हेडफोन्स का काढून ठेवले? कळले ना? पंचमनी माईकवर मी विचारलं, दीदी कुछ गलत हुआ क्या? दीदींनी असं हात केलं. दीदींनी विचारलं, किसने गाया है गाना? किशोरने गाया है, वो सामने खड़ा है. किशोरने गाया है पायलट रेकॉर्डिंग? क्यों? वो लेडी सिंगर नहीं आई क्या? नहीं, इमरजेंसी, मैंने किशोर के आवाज में रिकॉर्डिंग किया. मैं ये गाना नहीं गाऊंगी. दीदी उठले, तिथून बाहेर पडाले. क्यों क्यों क्या हो गया? किशोर कुमार पळाले कासेच्या पलीकडून इकडे. काय झालं काय झालं? दीदी नाही का म्हणाल्या? दीदींनी विचारलं, किशोरने हे गाणं गायलं ना? मग हे मी गाणं गाणार नाही. याचं कारण असं आहे की किशोर कुमारनी हे गाणं अतिशय उत्तम गायलेलं आहे. पहिल्या कडव्यावरनंच मला कळलं की किशोर कुमार काय चीज आहे. हे गाणं तुम्ही त्याच्याच आवाजामध्ये सिनेमामध्ये ठेवा. आरडी बर्मन म्हणाले, दीदी तसं नाहीये, कारण हे गाणं हेमा मालिनीवर पिक्चराइज होणार आहे म्हणून ते तुमच्या आवाजात करायचं आहे. त्यांनी लगेच म्हणाले, निर्मात्याला फोन लावा, मी सांगते, मी बोलते त्याच्याशी. आणि मग दीदींनी सांगितल्यावरून नंतर एक पुन्हा वेगळा प्रसंग त्या सिनेमामध्ये टाकण्यात आला. किशोर कुमारचं गाणं तसंच ठेवलं आणि मग दीदींनी दुसरं गाणं गायलं. म्हणजे तेच गाणं दीदींच्या आवाजात पण आहे आणि किशोरच्या आवाजात पण आहे. राजेश खन्ना गिटार वाजवत बसतोय, हेमा मालिनी तिथे येते, असा तो प्रसंग तुम्हाला आठवत असेल मेहबूबा सिनेमातला. ते गाणं किशोर कुमारच्या आवाजात दीदींच्या खास सांगण्यावरून ठेवण्यात आलं. तर ही आहे आजच्या गाण्याची आठवण, मला समजलेली आणि मला माहिती असलेली. कसा वाटला आजचा भाग? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नाद सप्तक संगीत विद्यालय या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.